कांग्रेस का सफाया हुआ है। कांग्रेस ऑल टाइम लो, केवल 16-17 सीटों पर वहां दिखाई पड़ती है। और जिन्होंने अपना मुख्यमंत्री पद का दावेदार उम्मीदवार घोषित किया था, ऐसी आप नाम की पार्टी, ये पूरी मुखे बल गिरी है। उनके नेता अरविंद केजरीवाल जी ने एक टीवी शो में लिखकर दिया था कि हमारी सरकार भी आएगी और हमारी कितनी सीटें आएगी, अब कितनी लिखी थी वो तो उनको मालूम है और टीवी वालों को मालूम है, किंतु आज के रिजल्ट ने ये बता दिया कि वे दिल्ली के नेता है, दिल्ली के बाहर वो नेता नहीं है, उनकी पार्टी नहीं है। मैं मोदी जी के साथ साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी का भी बहुत बहुत अभिनंदन करता हूं, जिनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी आगे बढ़ रही है। केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शाह, जिन्होंने अपना बहुत समय गुजरात को दिया, उनका भी आभार व्यक्त करता हूं। गुजरात के हमारे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, हमारे प्रदेश अध्यक्ष पाटिल जी, इन सभी को मैं बधाई देता हूं और साथ साथ गुजरात की जनता का भी आभार व्यक्त करता हूं। सर, उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले, पण त्याच वेळा ते असं म्हणतात की महाराष्ट्रातून नेलेले उद्योग फळले, अशी टीका पण केली त्यांनी। मी मागे देखील सांगितलं की उद्धवजींजवळ एक अस्त्र आहे, ते ब्रह्मास्त्रापेक्षा देखील जास्त प्रभावी आहे, आणि ते म्हणजे टोमणे अस्त्र। त्यामुळे टोमणे मारल्याशिवाय त्यांचं कुठलं वाक्य पूर्ण होऊ शकत नाही। मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की उद्योगाचं महत्व उद्धवजीला कळायला लागलं, कारण महाराष्ट्रातले उद्योग घालवणारेच ते आहेत। रिफायनरी सारखा महाराष्ट्रातला प्रोजेक्ट, जो देशातला सगळ्यात मोठा इन्व्हेस्टमेंटचा, सगळ्यात मोठा रोजगाराचा प्रोजेक्ट होता, तो माननीय उद्धवजींनी बाहेर घालवला। त्यामुळे मला असं वाटतं की खरं म्हणजे कधीतरी अशा प्रकारचा विजय मिळाल्यानंतर आपल्या विरोधी विचारांच्या लोकांचे तोंड भरून कौतुक करायचं असतं, पण अजून त्या मानसिकतेपर्यंत ते पोचलेले दिसत नाही। अजूनही जे काही महाराष्ट्रात घडलं त्याचा परिणाम त्याच्या मनावर मला दिसतोय। हे खरं आहे की हिमाचल प्रदेशमध्ये अपेक्षित यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालेलं नाही। हिमाचलमध्ये एक प्रथा राहिली आहे की दर 5 वर्षांनी त्या ठिकाणी सरकार बदलतं। यावर्षी आम्हाला अशी अपेक्षा होती की हा ट्रेंड आम्ही रोखू शकू। हिमाचलमध्ये मिळालेली मतं चांगली आहेत, जवळजवळ 42% भारतीय जनता पक्षाला आहे आणि आमच्यापेक्षा 1% मत जास्त काँग्रेसला आहे, पण त्या 1% त्यांना त्या ठिकाणी मेजॉरिटी मिळाली आहे। त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की या 5 वर्षाच्या कार्यकाळानंतर तो जो ट्रेंड आहे तो ट्रेंड बीट करता करता आम्ही राहिलो। 1% मतं जास्ती मिळाली असती तर तो ट्रेंड बीट झाला असता, पण तरी देखील सीट्स काही कमी मिळालेल्या नाहीत, चांगल्याच मिळालेल्या आहेत, वोट्सही चांगले मिळालेले आहेत। भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी अजून मेहनत करेल। भाजपमधचे काही बंडखोर उमेदवार गुजरातमध्ये, खास करून होशियार सिंग यांना तुम्ही मुंबईत भेटला होता, आता जर आकडे बघितले तर 5,000 जास्त मतांनी ते आघाडीवर आहेत। गुजरातमध्ये देखील बिहार किंवा गोव्यासारखी काही विशेष जबाबदारी आपल्यावर दिली आहे काही अपक्ष किंवा या सगळ्यांना बांधण्याची? माझ्यावर या क्षणी कुठलीही जबाबदारी नाही। मी होशियार सिंगजी